एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महामंडळाकडून मिळणार खास भेट, सरकारकडे पाठवला प्रस्ताव। काय आहे बातमी बघण्या अगोदर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीचे नियोजन सर्वसामान्यांकडून सुरू झाले आहे। दिवाळी निमित्त मिळणाऱ्या बोनस आणि दिवाळी भेटीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। अशातच एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये दिवाळी भेट मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। एसटी महामंडळाने अधिकारी कर्मचाऱ्यांना सरसकट 5,000 रुपये दिवाळी भेट देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्मचाऱ्यांना 2,500 आणि अधिकाऱ्यांना 5,000 रुपये अशी दिवाळी भेट देण्यात येत होती। राज्यात सत्तांतर झाल्यावर एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 5,000 रुपये देण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। त्यानुसार गेल्या वर्षी एसटीतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपये दिवाळी भेट जमा करण्यात आली होती। यंदाच्या दिवाळी भेटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल असा विश्वास एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। रुपये 15,000ची मागणी। एसटी महामंडळाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत। एसटीच्या 75 वर्षाच्या प्रवासी सेवेत कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग आहे। मुंबई महानगरपालिका, बेस्ट, विद्युत महामंडळ, रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मोठी रक्कम दिली जाते। यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये अशी भेट मिळावी अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे। मंडळी, एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट किती मिळायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राची लालपरी वाचवण्यासाठी MSRTC या न्यूज चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा। भेटू पुढच्या महामंडळाच्या बातमीमध्ये। खूप खूप धन्यवाद।